जोपर्यंत गुलाब पाटील भाषा सुधरवत नाही मी सुधारणार नाही. मला वाटलं तर मी जाहीर सभा घेईन जळगावला आणि ह्याच्यापेक्षा बेकार बोलीन. लागू नकोस, नारायण राणे पासून थकून गेले मला. तो तू कुठला लागलाय? काय बापाचा महाराष्ट्र आहे काय त्याच्या? नमस्कार. पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेना नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये एका कार्यक्रमात कव्वाली सादर केली होती. याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं होतं. या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता. कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडकाव गुलाबानं कव्वालीच गात राहावं असं निलेश राणे म्हणाले होते. त्याविरोधात जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले. निलेश राणे यांच्या विरोधात मुक्ताईनगरमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यावर आता निलेश राणे यांनी भाष्य केलंय. गुलाबराव पाटील यांनी काही बोललं तर चालतं का? त्यांच्यावर बोललो तर काय चुकलं? ते वापरतात ती भाषा चालते का? मी जळगावात जाहीर सभा घेईल आणि अजून बोलेल. त्यांच्या जिभेला काही हाड आहे का? ते विसरले आहेत की ते मंत्री आहेत. एका मंत्र्याशी अशा प्रकारची भाषा असते का? ते सुधारले नाहीत तर मीही सुधारणार नाही असं निलेश राणे म्हणाले. बीजेपीच्या खासदारांनी कुठल्या आंदोलनामध्ये गुलाब पाटीलचा विषय काढला. गुलाब पाटीलनी नारायण राणेंवर टीका केली. का केली? काय संबंध होता? आणि भाषा बघा त्यांची. जोपर्यंत गुलाब पाटील भाषा सुधरवत नाही मी सुधारणार नाही.